नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या क्वेश्चन पेपरमधील प्रश्न चौथा डी जो फिल्म रिव्ह्यूचा क्वेश्चन आहे तो सविस्तर सविस्तरपणे पाहणार आहोत इथं आपल्याला तीन घटक दिले जातात परंतु तीन पैकी फक्त आणि फक्त तुम्हाला फिल्म रिव्ह्यूचंच उत्तर लिहायचं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला नुकताच बघितलेला चित्रपट त्याचा रिव्ह्यू लिहायचा असतो काय असतो प्रश्न यू हॅव रिसेंटली सीन अ शॉर्ट फिल्म तुम्ही नुकतीच एक लघु चित्रपट बघितलेला आहे राईट रिव्ह्यू ऑन द सेम विथ द हेल्प ऑफ द फॉलोईंग पॉइंट आणि त्याच्यावर आधारित रिव्ह्यू तुम्ही लिहून काढायचा मुद्दे आहेत टायटल ऑफ द फिल्म सब्जेक्ट स्टोरी ऑर प्लॉट प्रेझेंटेशन फोटोग्राफी म्युझिक आणि त्या फिल्ममधून मिळणारा संदेश मित्रांनो अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी दिला जातो तिथं तुम्हाला किती पर्याय असतात रिव्ह्यू ब्लॉग आणि अपील असे तीन पर्याय असतात आणि तीन पर्यायापैकी फक्त तुम्हाला एकाच उत्तर लिहायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त फिल्म रिव्ह्यूचंच उत्तर लिहायचं आहे त्याचं उत्तर कसं लिहायचं आपण ते उदाहरणासहित पाहूया चला तर मग पाहूया मित्रांनो प्रश्न कशाही स्वरूपाचा येऊ द्या प्रश्न चौथा डी जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही फिल्म रिव्ह्यू लिहिणार आहात आणि आपण रिव्ह्यू ऑफ आप द फिल्म थ्री एडियट हे घेणार आहोत याच्यामध्ये परीक्षेत दिलेल्या मुद्द्यांचा विचार न करता आपल्याला मी जसा सांगतोय त्या पद्धतीनं फिल्म रिव्ह्यू लिहून काढा तुम्हाला चारपैकी चार गुण मिळतील कायल्याच्या सुरुवातीला द फिल्म थ्री एडियट इज अन एंटरटेनिंग फिल्म मेड इन

ज्याच्यामध्ये रांचो राजू आणि फरहान हे तीन युवक एका प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेज कौले म्हणजे कॉलेजमध्ये प्रवेश घेतात आणि तिथं जीवनाचे धडे शिकतात देअर मेन प्रॉब्लेम्स आर विथ देअर प्रिन्सिपल त्यांचा महत्त्वाचा जो प्रश्न असतो तो त्यांच्या प्रिन्सिपलचा म्हणजे प्राचार्यांचा असतो विरू सहस्रबुद्धे त्यांचं नाव विरू सहस्रबुद्धे आहे द फिल्म ड्वेल्स ऑन इम्पॉर्टंट इश्यूज या चित्रापट पत, या चित्रपटात महत्त्वांच्या मुद्द्यांना हात घातलेला आहे लाईक like चेसिंग एक्सलन्स अँड नॉट सक्सेस फक्त एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टतेचा पाठलाग यशाचा नाही अँड इसेन्शियली फॉलोविंग युअर हार्ट वाईल्ड चूजिंग अ करियर जे महत्त्वाचं असतं तुमच्या मनाला काय पटतं काय आवडतं त्याचा विचार न करता द मेन कॅरेक्टर्स आर आमिर खान आर माधवन शर्मन जोशी याच्यातले प्रमुख पात्र आहेत आमिर खान आर माधवन आणि शर्मन जोशी द पार्ट ऑफ द प्रिन्सिपल इज प्लेज प्लेड बाय वेल नोन कॅरेक्टर ॲक्टर बोमन इराणी द रोमॅन्टिक इंटरेस्ट इज फुलफिल्ड बाय करीना कपूर याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका करणारा जो नट आहे तो बोमन इराणी आहे आणि याच्यामध्ये करीना कपूरने उत्कृष्ट अभिनेतीची भूमिका बजावलेली आहे द कॉमिक रिलीफ इज प्रोव्हाइडेड बाय न्यू कमर ओमी ॲज चतुर अ मॉडेल स्टुडंट आणि एक नवीन मॉडेल स्टुडंट याच्यामध्ये आहे ती म्हणजे ओमी तिसरा पॅराग्राफ तुम्हाला लिहायचा आहे द डायरेक्टर राजकुमार हिरानी कन्व्हे द फिल्म्स मेसेज इन अ लाईट हर्टेड अँड शुमरस वे मेकिंग शुअर दॅट द मोरल गेट्स थ्रू याच्यामध्ये डायरेक्टर म्हणजे जे दिग्दर्शक आहेत राजकुमार हिराणी यांनी अतिशय हृदयाला स्पर्श करणारा संदेश अतिशय विनोदी पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचवलेला आहे द सॉन्ग्ज आर एंटरटेनिंग विथ ग्यू गुड म्युझिक या चित्रपटातलं संगीत हे अतिशय मनोरंजन देणारं आहे आमिर खान ऑफ कोर्स द शो बट द अदर सपोर्ट हिम कॅपेबली आमिर खानचा रोल याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहेच द स्टोरी रेस ऑन देअर शोल्डर्स गोष्ट ही त्यांच्या खांद्यावर आहे ते मुख्य पात्र ते आहेत द फिल्म इज अ कॉमेडी विथ स्ट्रॉंग ॲक्टिंग अँड गुड स्टोरी लाईन चित्रपट हा विनोदी आहे विनो आणि यातली जी ॲक्टिंग आहे ती अतिशय मजबूत आणि चांगली आहे इट मोटिवेट यू टू चूज द करियर करेक्ट करियर आणि या चित्रपटामधून तुम्ही करेक्ट करियर म्हणजे योग्य तुमचं करिअर कसं निवडायचं याचं मार्गदर्शन या चित्रपटातून आपल्याला होतं वी गेट टू सी द अमेजिंग सिनरी ऑफ द माउंटेनियस लँडस्केप ऑफ लडाख आणि या ठिकाणी आपल्याला लडाखचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते निसर्ग सौंदर्य या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळतं ऑल इन वॉल शेवटी सांगायचं म्हणजे अॅन एक्सलंट मूव्ही हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे वेल मेड अँड इंटरेस्टिंग अतिशय चांगला बनवला आहे आणि मजेशीर आहे अ मस्ट सी फिल्म हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे विच कॅन इझिली बी वॉच्ड मोर दॅन वन्स हा चित्रपट एकापेक्षा जास्त वेळा अतिशय मनोरंजक पद्धतीने पाहिला जाऊ शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं हा जो थ्री इडियट्स त्याचा रिव्ह्यू आपण लिहू शकतो आणि हा जर रिव्ह्यू तुम्ही लिहून काढला तर तुम्हाला परीक्षेत याचे जे चार गुण आहेत ते चारपैकी चार, चार गुण नक्कीच मिळणार आहेत धन्यवाद